दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित निधीसाठी भारतीय जनता पक्षाचं आघाडी सरकार विरुद्ध नागपुरात निषेध आंदोलन. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नागपूर नगरीत आगमन. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज घेणार विदर्भातील गुन्हेगारीचा आढावा. आणि सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत भीषण अपघात. भरधाव येणाऱ्या कंटेनरच्या धडकेत युवकाचे दोन तुकडे. मागील 2 वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना कुठलाही निधी न मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आघाडी सरकार विरोधात भव्य मोर्चा काढून निषेध आंदोलन करण्यात आलं. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मागील 2 वर्षांपासून कुठलाही निधी मिळाला नसून हा निधी मिळवण्यासाठी दरवर्षी विविध पुरावे सादर करण्याच्या जाचक अटी पूर्ण करता करता या निराधारांच्या रागाचा उद्रेक झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्या नागरिकांना या ज्या ठिकाणी आपल्या सभा होत आहे त्या ठिकाणी त्यांना आणावं, की त्यांना सगळ्या नागरिकांना या ठिकाणी उपस्थित करावं. पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना एक विनंती आहे, डाव्या हातावरती बॅरिकेड्स लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी सावली बसू द्यावं, एवढी आग्रहाची विनंती आहे. मॅडम काय सांगणार, अजून नगरसेवकात तुमच्या काळात निवडणुका आहेत, निवडणुकीच्या पूर्वी आंदोलनावर आंदोलनाचं उत्तर असं दिसत आहे भाजपकडनं हा भव्य मोर्चा काढण्यात आला. नाही नाही, हे कुठल्याही प्रकारचं चुकीचं हे करून घेऊ नका की आम्ही निवडणुका करीत आहे, सगळं करतो आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 2 वर्षांमध्ये लोकांचं किती बेहाल झालेले आहे कोरोनामुळे, आणि त्या बेहाल असताना सुद्धा त्यांचं निराधार सारखे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. ज्याला आपण एक आधार म्हणतो, ज्यांना थोडासा काय नाही पण हातभार मिळत असते, अशा या महाविकास आघाडीनी त्यांचा कुठलाही प्रकारचा जो निधी आहे आतापर्यंत दिलेला नाही. काही लोकांचे 6 महिन्यापासून पैसे आले नाही, काही लोकांचे 2 वर्षापासून आमच्या आजींचे पैसे आलेले नाही, आणि त्यांचे काय हाल होत असेल हे सांगण्याकरिता आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहो. आमचा आज हा निषेध आहे या महाविकास आघाडीला, जिथे तुम्ही महाविकास त्याचं नाव ठेवलं आहे तो भकास काम करतो आहे असं आम्हाला वाटत आहे, आणि म्हणून आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आहे. आम्हाला निषेध आहे या सरकाराचा, आणि आमची हीच माग आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवावे. जे काही त्यांचं तसंच आपले श्रवण बाळ योजनेचे सुद्धा पैसे त्यांनी थांबलेले आहे, हे छोटेसे काय नाही अमाऊंट पण त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आमच्या सरकारने 900 पासून 1000 रुपयाचे आपण त्यांना वाढत करून दिली होती, आणि आज आम्ही त्यांना ते 1500 रुपये व्हायला पाहिजे, ही सुद्धा आमची इथे डिमांड आहे. आजचं संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, ज्यांना हे सरकार त्रास देत आहे गेल्या 2 वर्षापासून, दिव्यांगांचा निधी नाही, विधवा महिलांचा निधी नाही, ज्या ज्येष्ठ महिला ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा वेळेवर निधी नाही, आर्थिक पुरावा दरवर्षी मागण्याची जाचकट, दिव्यांगांचा पुरावा दरवर्षी मागण्याची जाचकट, या सगळ्या अटींमुळे 2-2 वर्षापासून या कोविडच्या काळात या हरामखोर सरकारने यांना निधी दिला नाही. आम्हाला वाईट वाटतं या सगळ्यांना आज ते बोलवा लागलं, पण याच्याशिवाय पर्याय नाही. आम्ही 5 वेळा कलेक्टरला भेटलो, 5 वेळा माननीय बावनकुळे साहेब असतील, आमचे सगळे आमदार मंडळी असतील, या सगळ्यांना घेऊन, पण या सरकारला जाग येत नाही, त्यामुळे रस्त्यावर उतरून आज मोर्चा काढण्याची पाळी आली आहे. आणि या मोर्चानंतरही जर यांना जाग आली नाही तर आम्ही जो कायदा हातात घ्यावा लागला त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल. काल आनंद फानंदमध्ये माननीय पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, 2-2 वर्ष झाले समिती तयार नाही, आणि माझी माहिती आहे ती 100% खरी नसल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण यांनी सांगत नाही, पण मी ती सांगतो आहे की या महाविकास आघाडीच्या 2 वर्षात माझी माहिती अशी आहे की एकही नवीन लाभार्थी नाही, ती तपासावी लागेल. इतकं दुर्दैवी सरकार आहे. कोरोनाच्या काळात मदत करणं हे भाग आहे, माणसं जगवणं हे महत्त्वाचं आहे. यांना नवीन गाड्या घेण्यासाठी पैसे आहेत, यांना इतर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, पण या गरिबांसाठी पैसे नाही. त्यामुळे आम्ही आज मोर्चा काढतो आहे, हा शांततेत निघेल, पण याच्यानंतर जर सरकार जागलं नाही तर संघर्ष रस्त्यावर होईल, कायदा हातात घ्यावा लागेल. या गरिबांसाठी तो आम्ही घेऊ, जेलमध्ये जाऊ, पण शेवटपर्यंत संघर्ष करू. त्यामुळे आजच आम्ही इशारा या सरकारला देतो. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं गुरुवारी रात्री नागपुरात आगमन झालं.
यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी शिरूर येथील बँक दरोडा व औरंगाबाद इथे झालेल्या घटनांवर आधारित प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच मुंबई ड्रग्स प्रकरणाशी निगडीत एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी केलेल्या आरोपांवर आपले विचार प्रकट केले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज स्थानिक व विदर्भातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत विदर्भातील गुन्हेगारीचा आढावा घेणार आहेत. हाँ, इसके बारे में मुझे कुछ मालूम नहीं है, लेकिन मैं ज़रूर उनसे इंफॉर्मेशन लूँगा और उनकी क्या वजह है, कैसे है, ये जान लूँगा. अभी मेरे पास फिलहाल कुछ इंफॉर्मेशन इसके बारे में नहीं है. औरंगाबाद आणि शिरूरच्या ज्या दोन घटना आहेत त्या अत्यंत गंभीर आहे, चौकशी सुरू आहे. मात्र आपण काही डेडलाईन दिलेली आहे का, काय पद्धतीचे आदेश दिले सध्या? नाही, आदेश त्याच्यामध्ये हेच दिलेले आहेत की लवकरात लवकर त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते शोधले गेले पाहिजे. औरंगाबादच्या घटनेमध्ये बिडकिनला जी घटना घडली ती अतिशय गंभीर अशी घटना आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी शोधले जाते आणि शिरूरच्या सुद्धा आरोपी शोधले जाते. सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरगाव गावात फोर लेन मार्गाचं निर्माण कार्य सुरू असताना दोन व्यक्तींना दिलेल्या कंटेनरच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनरमुळे एकाच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत पावलेला बोरगाव येथील रहिवासी 32 वर्षीय सचिन नत्थू कुंभारे व त्याचा सहकर्मी युवराज महादेव वानखेडे सावनेर जवळील कळमेश्वर गोंडखैरी फोर लेन मार्गावर गुरुवारी रात्री 9:30 DBL कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ट्रक क्रमांक MP39H696 ठेवण्यात आलेल्या जनरेटरच्या उजेडात काम करत होते. या दरम्यान मागून भरधाव येणारा कंटेनर क्रमांक MP13GB1707 उभ्या असलेल्या DBL कंपनीच्या ट्रकला जोरदार धडक दिली, ज्यामुळे सचिन व युवराज कंटेनरच्या खाली आले. हा अपघात इतका भीषण होता की सचिनचे घटनास्थळीच दोन तुकडे होऊन मृत्यू झाला तर युवराज गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालय नागपूर इथे हलवण्यात आले तर सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावनेर इथे पाठवण्यात आला. यासंबंधित पुढील तपास सुरू आहे. सख्या आईने आपल्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले. हो, एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे समोर आले आहे. सलग 4 वर्षे ती वासनेचा बळी ठरली. अखेर तिच्या आजीच्या मदतीने मुलीने धाडस करून पोलीस स्टेशन गाठले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तिचे आई आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 सख्ख्या आईने आपल्या किशोरवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी तिच्या नातेवाईकांना सोपवले. तिला डान्स बारमध्ये डान्स करण्यासाठी मुंबईला नेण्यात आले. ती काम करण्यास तयार नव्हती म्हणून तिला गावात परत सोडण्यात आले होते. 1 वर्षानंतर आईने एका नातेवाईकाच्या मदतीने 20 लाख रुपयांसाठी तिला वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना विकून दिले. जबरदस्तीने किशोरवयीन मुलीला वेश्या व्यवसायात आणण्यात आले. तिच्यासोबत बराच छळ करण्यात आला, मात्र काही फायदा नाही झाला म्हणून नातेवाईकांनी तिला परत घरी सोडले. 2020 नातेवाईकांनी तिला परत नागपूरमध्ये चकलाघर चालवणाऱ्या महिलेला विकले असता महिलेने तिथे वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तिला जेवणात नशेच्या गोळ्या दिल्या गेल्या. 16 वर्षांची असताना तिचे वय आणि शरीर मोठे दिसावे म्हणून तिला इंजेक्शन देण्यात आले. त्याच वर्षी एका ग्राहकाच्या मदतीने ती गंगा जमुनेतून पळून गेली आणि तिच्या गावी गेली. काही दिवस तिला सोबत ठेवल्यानंतर आईने पुन्हा तिला विकण्याची तयारी केली, पण यावेळी पीडितेच्या आजीने तिला धीर दिला आणि शांतपणे घरातून पळून जाण्यास सांगितले. पीडितेला आणि तिच्या 4 वर्षाच्या भावाला बसमध्ये चढवून नागपूरला पाठवण्यात आले. नागपूरला पोहोचल्यानंतर पीडित तरुणी थेट लकडगंज पोलीस ठाण्यात गेली आणि तिथे तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पीडितेला आणि तिच्या भावाला बाल सुधार गृहात ठेवले जाईल असे सांगण्यात येत आहे. रॅग पिकर्सना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने जोरदार निदर्शने केल्याने काही काळ महापालिका मुख्यालयात गोंधळ उडाला होता. कंपनीकडून बाहेरच्या लोकांना रोजगार देऊन काम केले जात असून स्थानिक रॅग पिकर्सना रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. यासाठी शिवसेनेतर्फे भूमिपुत्रांना आधी रोजगार देण्याची मागणी करण्यात आली आहे. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सांगितले की शहरातील कचरा भांडेवाडीत जमा होतो, तेथून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यापूर्वी कचरा वेगळा केला जातो, यानंतर बायोमाईन करणे देखील सोपे आहे. रॅग पिकर्स हेच करतात.
अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह रद्दी उचलून केला जातो, परंतु कचरा गोळा करणाऱ्या कंपन्या BVG आणि AG एनवायरो आधीच कचरा उचलून विकत आहे, ज्यामुळे रॅक पिकर्सची उपजीविका धोक्यात आली आहे. कचरा उचलणाऱ्या कंपनीला ही यंत्रणा बंद करण्याच्या कडक सूचना देण्याची मागणी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडे करण्यात आली आहे. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने सांगितले की दुर्गंधीयुक्त कचऱ्यामध्ये काम केल्यामुळे हे लोक आणि कुटुंब आरोग्याच्या धोक्यात आहेत. महानगरपालिकेने त्यांना सुरक्षा किट पुरवल्या पाहिजेत. यासोबतच दर महिन्याला प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली. चर्चेनंतर पालिका आयुक्तांनी डॉक्टर गजेंद्र महाल्ले यांना सर्व मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. भांडेवाड़ी वहाँ पर नागपुर महानगरपालिका द्वारा अधिकृत तकरीबन 500 रैक पिकर, जिनको कचरा चुनने वाला बोलते हैं, ऐसे लोग काम करते हैं जो 3 दशकों से काम करते हैं. उनके दादा, उनके पिताजी और वो खुद काम कर रहे हैं, जो कि कचरे विलगीकरण में सहायता करते हैं और शहर को स्वच्छता बिना किसी मजदूरी के उनको नागपुर महानगरपालिका ने ऑथराइज़ किया हुआ है. ऐसे लोगों को जो सिग्मा बायोमाइनिंग कंपनी है जो कचरे का डिकम्पोजिशन करती है, उस कंपनी ने कुछ लोगों को प्राइवेट बाहर प्रदेश के लोगों को रखा है. ऐसे में जो सरकार का नियम है भूमिपुत्रों को रोजगार देने का, तो इन व्यक्तियों को, इन रैक पिकर्स को वहाँ पर लिया जाए, पहला मुद्दा ये था. दूसरा मुद्दा ये है कि वो गंदे में कम से कम वहाँ पे कचरे डंप में लगातार 10 घंटा काम करते हैं. ऐसे ऐसे रैक पिकर्स का मेडिकल हेल्थ चेकअप नियमानुसार 1 महीने बाद किया जाए. वो लोग खाली हाथ रहते हैं, उनकी वजह से वो इन्फेक्टेड होंगे, उनका परिवार इन्फेक्टेड होगा. गंदे कचरे में काम करते हैं जीविकापार्जन चलाने के लिए, तो उनको पर्सनल प्रोटेक्शन किट दी जाए. और AG और BVG जो कचरा संकलन कंपनियाँ हैं, ये कचरे को पहले से उसका कबाड़ चुनकर उसको बेचकर उसके कामगारों द्वारा बेचा जा रहा है, जिसकी वजह से इनका जीविकापार्जन खतरे में है. तो महापौर मनपा आयुक्त और जो डॉक्टर महल्ले साहब हैं यहाँ के स्वास्थ्य अधिकारी, उनसे रिक्वेस्ट की गई कि उन कंपनियों को, कचरा संकलन कंपनियों को निर्देश दिया जाए कि शहर का मूल कचरा, वास्तविक कचरा डंप में इकट्ठा हो. इस प्रकार से इस पूरे विषय को रखें कि जिसको शहर से स्वागत किया है मनपा आयुक्त साहब ने भी, दादा कृष्ण साहब ने इस पर बहुत पॉजिटिविटी जताई है. तुरंत मेडिकल हेल्थ चैम्पर कल से शुरू हो जाएगा उन बच्चों का. तुरंत उनको किसी NGO के माध्यम से, बाकी माध्यम से उनको PPE किट देने का आश्वासन हो गया और सभी चीज़ों की मांग ली गई है. वहाँ पर इनके प्रतिनिधि भी थे जो रैक पिकर्स थे, और ये डेलीगेशन आदरणीय मानमुड़े जो महानगर प्रमुख हैं उनके नेतृत्व में, आदरणीय दुष्यंत चतुर्वेदी जी के साथ और नगर सेविका मंगला गौरे जी नागपुर महानगर में, इनकी उपस्थिति में किया गया. नहीं देखिए, कुछ भी नहीं हुई है. जब इतना रोष होता है तो सबसे पहले तो प्रशासन के अधिकारियों को भी समझना चाहिए कि जब हम कचरे के व्यक्तियों को यहाँ लेकर आए हैं शांति से डेलीगेशन के लिए, तो पुलिस ने भी रहना चाहिए. ऐसा कुछ भी नहीं हुआ और जो है तो हम कार्यकर्ताओं को समझा देंगे. वह जाली का छोटा सा ब्रेक ची भेटो या ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. पारडी उड्डाण पूल कोसळण्याच्या घटनेला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने घेतले असून प्रादेशिक कार्यालयाने कारवाई करत कंत्राटदार कंपनी GDCL प्रोजेक्ट इन्चार्जला तात्काळ प्रभावाने 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यालाही 3 महिन्यांसाठी प्रकल्पातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एवढेच नाही तर NHAI प्रकल्प संचालकालाही प्रकल्पातून काढून टाकण्यात आले असून नवीन प्रकल्प संचालकाला जबाबदारी देण्यात आली आहे. प्रादेशिक अधिकारी राजीव जयस्वाल यांनी सांगितले की GDCL प्रकल्प व्यवस्थापक विजय अहिर यांना 1 वर्षासाठी हटवण्यात आले आहे. अहिर यापुढे NHAI कोणत्याही प्रकल्पात काम करू शकणार नाही. त्याचप्रमाणे सालाकर कंपनी लासाचे विपुल चक्रवर्ती यांनाही 3 महिन्यांसाठी प्रकल्पातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ते म्हणाले की NHI प्रकल्प संचालक येवतकर यांना प्रकल्पातून काढून टाकण्यात आले आहे आणि नरेश वेडटवार यांना जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून निष्पक्ष तपास पुढे नेता येईल. दरम्यान मध्यवर्ती कार्यालयाचे वरिष्ठ संचालक विजय गुप्ता दिल्लीहून आले आणि घटनास्थळाची पाहणी केली. तपासणी केल्यानंतर त्यांना कोणतेही संकेत दिले नाही, परंतु असे म्हटले जाते की 1-2 दिवसात तज्ज्ञांची आणखी 2 टीम येणार आहे जी भेट देईल. भेटीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं पंचायत समितीतर्फे दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या 3-चाकी सायकलच्या वितरणात व खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. माजी जिल्हा परिषद सभापती व वर्तमान प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हर्षवर्धन निकोसे यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करत भ्रष्ट अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी CEO योगेश कुंभेजकर यांना केली आहे. माजी जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन निकोसे यांनी सांगितले की पंचायत समिती पारशिवणी अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या 3-चाकी सायकल वितरणात मोठा भ्रष्टाचार केला आहे. लाभार्थ्यांना उच्च दर्जाच्या 3-चाकी सायकलमध्ये बसवून फोटो काढण्यात आले व अनुदानाची रक्कम 40,130 रुपये प्रति ट्रायसायकलच्या हिशोबाने पंचायत समिती उपसभापती चेतन देशमुख यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. यासोबतच त्यांनी आरोप केला की यात पारशिवणी BDO उपसभापती ग्रामसेवक प्रक्रिया करणारे पंचायत समिती दिव्यांग विभागाचे कर्मचारी यांचाही हात आहे. निकोसे पुढे म्हणाले की त्यांनी CEO जूनमध्येच लेखी स्वरूपात तक्रार दिली होती, मात्र जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख यांनी खोटा तपास रिपोर्ट तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला. पंचायत समितीच्या घोटाळेबाजांकडून लाभार्थ्यांना चांगली ट्रायसायकल देण्यात यायचे आमिष दाखवण्यात आले, तर काही लाभार्थ्यांना जबरदस्तीने उच्च दर्जाच्या ट्रायसायकलवर बसवून त्यांचे फोटो काढण्यात आले. त्यावर ग्रामसेवकाने सही सुद्धा केली व नंतर या फोटोच्या आधारे लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवकाच्या मदतीने उपसभापती चेतन देशमुख यांच्या खात्यावर अनुदानाचा पैसा जमा करण्यात आला. असाच एक लाभार्थी अनुप हिरामण लोखंडे याचं अनुदान देशमुख यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आलं. त्याची पुराव्यासकट तक्रार करण्यात आली, मात्र अजूनही दोषींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागपुरातील गंगाबाई घाटाच्या नाल्यातून अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी कोतवाली पोलीस तपास करत आहेत. सध्या या प्रकरणात मृतदेहाची ओळख मात्र पटलेली नाही. नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून महापालिकेने हा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे. या मृतदेहावर जखमेच्या खुणा नसून अज्ञात मृतदेहाबाबत अद्याप तपास सुरू आहे. पोलीस या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख गोळा करण्यात गुंतले आहेत. या मृत व्यक्तीचे वय पोलिसांनी सुमारे 40 वर्ष असल्याचे सांगितले असून या व्यक्तीची हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. सकाळी एक कॉलद्वारे अशी पोस्टला माहिती मिळाली की एक डेड बॉडी हत्ती नाला गंगाबाई घाट हे नाल्यामध्ये आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्पॉटवर गेले. लोकल NMC माध्यमातून डेड बॉडीवर काढलेली आहे. डेड बॉडी मिळून आलेली आहे. त्या अंदाजे वय 40 वर्ष. अद्याप ओळख पटायची आहे. ओळख पटवण्यासाठी पोलीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. आजूबाजूच्या परिसरात डेड बॉडीवर प्राथमिकदृष्ट्या तपासणी केली असता कुठलेही माराचे किंवा असे काही व्रण दिसून आलेले नाहीत, परंतु PM नंतर त्याबाबत अधिकृतपणे अधिक खुलासा होईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे आणि मृतदेहाची ओळख पटवणीसुद्धा सुरू आहे. नागपूर शहरात दररोज खुनाची प्रकरणं समोर येत असून हत्या होण्याचे प्रकार मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीत. तेच गुरुवारी 5 पावली पोलीस स्टेशन परिसरात दिवसाच्या उजेडात आरोपींनी परस्पर वैमनस्यामुळे एका तरुणाची हत्या केली. 5 पावली पोलीस स्टेशन परिसरातील किडवई मस्जिदीजवळील नवीन नकाशा परिसरात गोल्डी शंभरकर नावाच्या तरुणाची आरोपींनी निर्घृण हत्या केली. आरोपींमध्ये सुन्ना आणि त्याच्या 2 साथीदारांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की गोल्डी बरेच दिवसांपासून ड्रग्ज विक्रीत गुंतला होता आणि याच व्यवहारात त्याचा खून झाल्याची आशंका व्यक्त केली जात आहे. खुनाचा आरोपी सुन्नावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन नकाशा लक्षरबाग परिसरातील रहिवासी गोल्डी शंभरकर हा गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज विकत होता. 5 पावली पोलिसांना याची माहिती होती, पण गोल्डी कधीच ड्रग्ज विकताना रंगेहात पकडला गेला नाही. तो सुन्ना उर्फ जहांगीर खान कडून ड्रग्ज घेत असून पैशाच्या वादाचे रूपांतर खुनामध्ये झाले. सुन्नाने त्याच्या 3 साथीदार शरीफ फरियाद आणि नियाजसह गोल्डीला घेरले आणि त्याच्यावर घातक शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.
गोल्डी किडवई मैदानावर मित्रांसोबत बसून अनेकदा गांजा प्यायचा अशी माहिती समोर आली आहे. सुन्नाला याची माहिती होती आणि म्हणूनच त्याने त्याला किडवई मैदानाजवळ घेरून त्याची हत्या केली. तेच गोल्डी आणि सुन्ना सुद्धा मित्र होते, पण पैशाच्या वादात मित्राने मित्रालाच मारले. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या गोल्डीला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान गोल्डीचा मृत्यू झाला. आता पाचपावली पोलिसांनी सुन्ना आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी शोध सुरू आहे. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत आज भोजेश्वर गोल्डी शंभरकर नामक 24 साल युवक ची हत्या झालेली आहे आणि ते हत्या चाकूने छातीवर, पोटवर आणि चेहऱ्यावर वार करून झालेली आहे. त्यामध्ये 4 आरोपी आहे ज्यांचे नाव आहे जे शारिक खान आहे, जहांगीर खान आहे, फैयाद आहे आणि नियाज आहे. आणि जे आज सकाळी 9:30 ही घटना झालेली आहे. आरोपी आतापर्यंत अटक झालेले नाही आहे, पण त्यांचा शोध चालू आहे. घटनेचा जे कारण आहे ते आतापर्यंत समजला नाही आहे, पण असा आहे की ते दोनही आरोपी आणि मृतक ते मित्र होते आणि ते जे आरोपी आहे ते मृतकचे घरमधून आला होता आणि ते सोबत ते घटनास्थळावर गेले होते. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.